जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। पैशांचा देखावा मनुष्यासाठी फार हानिकारक आहे, पण नेमका का? तर पैसा तुम्हाला भलेही यश देत असेल, सुख देत असेल, समृद्धी देत असेल, पण हे यश सुख समृद्धी आज तुमच्या पायाशी लोळण घालत असेल तर उद्या किंवा केव्हाही ही तुमच्यापासून दूर जाऊ शकते। कुठलीच गोष्ट, या थरातील कुठलीच गोष्ट तुमच्याजवळ नेहमीसाठी नाही। आज आहे तर उद्या दुसरीकडे किंवा कदाचित ती नष्टही होऊ शकते। मग अशा वेळेस अशा जी गोष्ट तुमच्याजवळ आहे आणि जी तुम्हाला सुख आणि समृद्धी देत आहे, अशा गोष्टीचा अहंकार मनुष्याला चढत असतो। आणि यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैशांचा अहंकार मनुष्याला सर्वात जास्त चढतो। एखाद्याजवळ पैसा आला की त्याला वाटतं की त्याच्याजवळ सुख आली, समृद्धी आली, त्याचं यश आता आकाशाला भिडणार। आणि अशा वेळेस त्याच्या त्या पैशांवर त्याला खूप अहंकार चढतो। पण अहंकार कोणाचाच टिकत नाही, अहंकार कोणाचाच सावरत नाही, अहंकार नेहमी तुटतोच। त्याच्यामुळे जे तुमच्याजवळ आता आहे ते उद्या कोणाजवळही असेल आणि तुमच्यापासून दूर जाईल याची भावना तुम्ही नक्कीच मनात ठेवायला हवी। अहंकारामुळे आपण जे बघतोय, जे आपल्याजवळ आहे, त्याच्यापासूनही मनुष्य खूप दूर जातो। आणि ज्या वेळेस ती गोष्ट तुमच्यापासून नाहीशी होते तेव्हा तुम्हाला राग चढतो, क्रोध चढतो। आज जरी यश सुख समृद्धी तुमच्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या केव्हाही ती सर्वतः नष्ट होऊ शकते। याची सतत जाणीव ठेवून आपण अहंकाराला नेहमी दूर ठेवायला हवा। हेच आपल्याला आजचे विचार समजवतात। अहंकाराचा काहीच फायदा नाही, पण ज्या वेळेस आपला अहंकार तुटतो त्यावेळेस मनाला जी अशांतती लाभते ती आपल्या संपूर्ण आयुष्याची सुखसुविधा नष्ट करण्यासाठी पुरेशी असते। त्याच्यामुळेच जो पैसा तुमच्याकडे असेलही त्याचा अहंकार कधीच होऊ देऊ नका। उलट त्या पैशांनी जितक्या लोकांची मदत तुम्ही करू शकाल तितक्या जणांची, तितक्या मानव कल्याणासाठीची मदत तुम्ही करायला हवी।